अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे श्री बबनबाबा कृपेने, संतांच्या आशीर्वादाने, तसेच गावकऱ्यांच्या सहकार्याने श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। या श्रीमद भागवत सप्ताहाचे प्रवक्ते हरिभक्त परायण बबनराव महाराज हे असून या सप्ताहाचे हे 14वे वर्ष होते। या सप्ताहाच्या 6व्या दिवशी हरिभक्त परायण वैकुंठवासी नामदेव सुखदेव चौधरी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या सप्ताहाची सुरुवात 15 मार्च 2019 रोजी झाली तर सांगता 22 मार्च रोजी करण्यात येऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। बहुसंख्य भाविक भक्तांनी या श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन श्रवणाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला। आणि भरपूर शिक्षण संस्था काढली, आनंदीला तिला 2017 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली। संस्था काढल्यानंतर 2 वर्ष राहिले महाराज, शेवटी निघून गेले। म्हणून त्यांची 2022 मध्ये बरं का 2022 मध्ये 100 वर्षाचा मोठा आणि महाराष्ट्रभर सत्ता आनंदीला मोठा सत्ता पुण्यतिथी अशा जेव्हा महाराजांनी महाराजांच्या अभंग गाथ्यावर अभ्यास केला, गुरु मामासाहेब दांडेकरांनी अभ्यास केला आणि अभंग कोणत्या स्थितीत कोणत्या प्रकरणातले आहे असा अभ्यास करून आणि त्याप्रमाणे ती प्रकरण तसा हा अभंग महाराजांचा 100 अभंग आहे। जगद्गुरु तुकोबाऱ्यांचे 4000 अभंगांपैकी बालक्रीडेतले म्हणजे बालक्रीडेतल्या पहिल्या अभंगातून श्री संत तुकोबाराय सांगताय भगवान अवतार घेतो आणि अवतारावरून चरित्र करतो, पण आणि त्याच कस चरित्र आहे, कोणकोणत्या अवस्थेमध्ये देवाने चरित्र केलं अभंगाच्या अभंगाच्या वया पाण्यामध्ये असून शेवटी 14व्या दिवशी कोहण्याच्या कोरड्या निघाल्या। 13 दिवस पाण्यामध्ये अभंगाच्या लिहिलेल्या वया त्या आणि कोऱ्या निघतील का, म्हणजे पाण्याचा त्रिकुंड त्यांना लागलेला नाहीये, एकही अक्षर पुसलं गेलेलं नाहीये। किती खरं वाटेल तुम्हाला, हे वाटेल का हे खरं? 14व्या दिवशी जशाच्या तशाच्या अभंगाच्या वया निघालेल्या आहेत। थोड्याशाही मुल्या झाल्या नाही, वास्तविक कागद आला नसतं पाणी जर लागलं तर ते खडतो संपत त्याचं आयुष्य, परंतु मात्र 13 दिवस पाण्यामध्ये अभंगाच्या वया राहून आणि 14व्या दिवशी जशाच्या तशा बाहेर कोरड्याच्या कोरड्या बाहेर। त्याच्यातला अध्यात्म आहे, त्याच्यातला लक्षार्थ आहे, आम्ही तो वचार्थ सांगितला, त्याच्यातला खरा लक्षार्थ जर कोणता असेल तर ते भूमे 19 आणि असे 19 भूम असून त्या 14 भूमांपैकी मृत्यू लोकांमध्ये महाराजांचा अभंग गाथा तयार झाला। श्री संत तुकोबाऱ्यांनी अभंग आणि म्हणावे आणि महाराजांचे जे काही शिष्य होते ना संताजी महाराज जगनाडे यांनी अभंग लिहून घ्यावे। संताजी महाराज जगनाडे यांनी अभंग लिहून घ्यावे आणि त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी अभंग सांगावे। मृत्यू लोकांमध्ये 14 भूमांपैकी मृत्यू लोकांमध्ये अभंग गाथा तयार झाली म्हणून आणि या मृत्यू लोकांमध्ये त्यावेळेस वेदवाणी बाहेर पडते महाराजांच्या अभंग गाथ्यातून, म्हणून अभंग वाणीतून याच्या करता काही विद्वानांनी परीक्षा घेतली याच्यामध्ये काही दोष आहे का, याच्यामध्ये काही चूक आहे का, तुकाराम महाराजांचा अपराध आहे का, वेदांची पायमली आहे का, म्हणून मृत्यू लोकातल्या विद्वानांनी आणि त्याप्रमाणे त्याच्यावर अभ्यास केला आणि त्याच्यावर अभ्यास करून आणि त्याप्रमाणे हे नुसतं ज्योतक वाच्यार्थ करून त्याच्यातला लक्षार्थ सांगितला की 14 दिवस म्हणजे 13 दिवस नंतर हा अभंग गाथा 13 भूमांमध्ये 24 तास 13 भूमांमध्ये राहील। स्वर्ग लोकांमध्ये राहिला, सत्य लोकांमध्ये राहिला, 7 पाताळांमध्ये राहिला। 14 एकूण 13 भूमांच्या लोकांनी विद्वानांनी त्याच्यावर अभ्यास केला आणि 13 भूमांच्या लोकांनी
केल्यानंतर शेवटी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दोष नाहीये. आणि हा जागती झोत आहे, हा अपराध नाही, हे वेदांची पाहिमली नाहीये म्हणून आणि असा शिक्का होत असते. तेरा होणार विद्वान पंडितांनी, शास्त्र पंडितांनी. आणि शेवटी जेथे हा अभंग गाथा तयार झाला होता त्या मृत्यूलोकामध्ये, त्या मृत्यूलोकामध्ये स्वतः भगवान परमात्म्याने येऊन पोहोचले. हा त्याचा खरा अर्थ आहे, हा लाक्षणिक अर्थ आहे. जल विठ्ठलांनी जगद्गुरु तुकोबारायांनी आणि आजच्या दिवशी श्री संत तुकाराम महाराज सर्वांच्या लेखक 350 वर्षापूर्वी वयाच्या 42व्या वर्षी सहदेव झाला. 42 वर्ष राहिले तुकोबारायांच्या लोकांना. संत तुकोबाराय 42 वर्ष राहिले, नामदेव महाराज 80 वर्ष राहिले, श्री संत ज्ञानोबारायांनी वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली, जगद्गुरु शंकराचार्य 35 वर्ष राहिले, शंकराचार्य 35 वर्ष राहिले. आणि त्याप्रमाणे शंकराचार्यांचा अवतार गीतेचा प्रचार केला. प्राण करेल काय, एक गोपी का कारण सांगते न सांगते, तिसरी गुणगुण घेऊन पदर घेऊन तयार आहे ईश्वराच्या कारण. दुसरी आली धारी याने गबाई काय केली, करणी पतीची दाढी माझी बेनी, दुहीची गाठ दे काठबाई कुणाशी सुटे, यशोदे बाळ तुझा काना कुठोरी सुसोदे. पहिली गोष्ट, दाढी बेनीची गाठ पुरुष शकत नाही, पण पडली लगेच आपण तो सुटते दे, थोडीशी तानाताने केली की तुटून जाते, परंतु मात्र तानाताने करून बी ती गाठ सुटत नाही. काय नाटे विरोधामध्ये सांगत असत, एक गवळण त्याला धमकावलं तिने, ए यशोदे या गाराने सांगतात म्हणे या गवळणी या गोपिका माझ्याकडे जर आला ना तो चाकवेल म्हणे त्याला, चाकवेल म्हणे त्याला. देवाने विचार केला आणि ते छोटे छोटे सोंगळी होते ना, सांगितलं त्यांना तिचा घर नंबर पत्ता नाव गाव लिहून घ्या म्हणे, कोणत्या गल्लीमध्ये राहते, घर नंबर काय आहे, जास्त जागोपणा करते म्हणे, अतिरेकी दिसते म्हणे आपल्या गावात, अतिरेकी दिसते. अरे आपला मान अरे आपल्याकडेच पाहिजे खरा, परंतु मात्र आपला मान या गवळणी घेऊन जातात आपल्या बहिऱ्याकडे, जिल्हा बंदी करायची आहे म्हणे आपल्याला, आणि आपला मान कुठे घेऊन जातात ते वैरी औंस त्याच्याकडे घेऊन जातात म्हणे. आणि त्याप्रमाणे आपल्याला काय देतात, बादली खंगई खंगईन पैसा खूप पाणी धुतलेलं बादली दुधाचं धुतलेलं बादलीच आणि अशा प्रकारचं ते पाणी अतिरिक्त दिसते. इथं घर नंबर पत्ता लिहून घ्या, काय केलं मग देवाने, परमात्माने तेथे जाऊन दही दूध लोणी तपस्व केलंच केलं रात्री ना, परंतु मात्र ती गवळण आणि तिचा जो काही पती झोपलेला होता त्यांची दाढी बेलीची गाठ मारून दिली बाबा, दाढी बेलीची गाठ माहिती आहे आणि श्री त्याप्रमाणे ती गाठ मारून दिली आणि भगवान निघून गेले. सकाळ झाले आणि सकाळ झाल्यानंतर गवळण उठली, गवळण आणि षटकाचे उठल्यानंतर तिच्या दानीला तिच्या बेलीला झटका लागला आणि त्याप्रमाणे जो काही गोपाळ होता गवळी त्याच्या आणि अशा प्रकारच्या दाढीला झटका लागला, तो म्हणू लागला मस्त होणे धांगडी मातली मसल धांगडी मग करशी म्हणू लागली मस्त होऊनिया माझं ती तांगडी करसे उडावडी मजा लागे, ते म्हणू लागली धनीनी केलं नाही कुणी केलं म्हणे. सगळेजणी सकाळी डांगोरा देऊन दिला होता सर्व सोंगळ्यांना, आज आपल्याला काही मध पाहायला मिळणार आहे म्हणे सोंग येणार म्हणे आपल्या गावामध्ये, बरचौकामध्ये सोंग येणार, डांगोरा दिला 8 वाजता येणार म्हणे ते सोंग. आणि निघाल्या ना हो पाहतोय ती गोपी ती जी काही गवळण आहे ती जाणण्याचा प्रयत्न करते जाणत नाही, तोडण्याचा प्रयत्न करते तोडत नाही, कापण्याचा प्रयत्न करते कापली जात नाही, काय करावं शेवटी. आणि मग तो जो काही गवळे तो म्हणू लागला म्हणजे तो त्या आणि यशोदेच्या बाळाला त्या श्रीकृष्णाला काही बोलली होती का, हा म्हणे काल बोलून आली
त्याने जा प्रताप केला त्याच्या आपल्या विलेश्वरी मात्र याने हे गाठ उकलणार नाही. आणि शेवटी मग निघाली ही वरात बाहेर. परंतु मात्र ही जी काही वरात होती याच्या पाठीमागे मात्र पाहिलं तर पुढे दुल्हाराज असतो आणि मागे मात्र नवरी नवरी असते. परंतु मात्र ही जी काही वरात होती वेगळीच होती. पुढे होती नवरी मागे होते दुल्हा. विठ्ठल विठ्ठल प्रकारची नवरी पत्नी. आणि त्यातल्या त्यातून आणखी आपण जर पाहिलं तर आणि हागर होता ना तर हा मात्र सर्कशेटला विकू शकता 3.5 फूट. आणि जी काही गौरण होती तर ती 7 फूट उंच होती. आणि तेवढ्या देवाने थोडासा मिरचीचा आणि आंड पावडर आणि मिरचीचं पावडर आणल्यानंतर त्या झुंबडमध्ये मिरची सोडून दिली, फूक मारून दिली आणि प्रकार काय घडला ती गौरण आणि अशी नाकातून शिंक्या येऊ लागलेले ती गौरण अशी खाली पुढे घ्यापर्यंत वाकडी व्हायची हा आणि त्याला पण उठा मारायचा वरती गौरण सांगायचं आणि कारण असं की शेवटी तिची ते गाव सुटत नाहीये परमात्म्याच्या दिव्यदृष्टीने. ते गाठ कोणती होती तर ती गाठ होती जीव शिवाची गाठ. परमात्म्याच्या दिव्यदृष्टीने आणि अशा प्रकारचा जीव जो आहे त्या जीवाला गाठी पडलेल्या आहेत. 7 गाठी आहे क्रांतीमध्ये. क्रांतीमध्ये सप्तपाश अहम दारा पुत्रपाश गृह द्रव्य सुजन पाश आशा पाश सातवा. तसे शेकडो पाश आहे. गीतेच्या 18 पद्यामध्ये भगवान सांगतायत आशा पाश शतैर्बद्धः काम क्रोध परायणः. असं गुरु सांगताय. लिलेमध्ये देखील अध्यात्म भरलेलं आहे. पण सांगायचं आणि कारण असं की शेवटी परमात्माच्या कृपेने ते जीव शिवाची गाठ जीव ब्रह्मरूप ब्रह्म रसो भाई सहा असा त्याप्रमाणे जीव ब्रह्मरूप होतो वर्णन केलेलं आहे. ही लीला आहे परमात्माच्या. हा हे राजवाने आणि असं हे गोड चरित्र भगवान करतायत. रांगता बोधने राखीत आहे. रांगताना या लीला केल्यात परमात्म्याने माती खाल्ली. रांगत असतानाच खाल्ली की नाही? 5 वर्षाच्या आतले असताना माती खाल्ली. पण माती कशा करता खाल्ली? त्याच्या पाठीमागे 21 कारण सांगितलेले आहे. विठ्ठल विठ्ठल माती खातोय. या गोकुळामध्ये खेळत असताना कालगोपाळांच्या मध्ये आणि ते गोपाळ म्हणू लागले तरी हा कृष्ण माती खातो लाला माती खातो. हा जर माती खाऊ लागला तर म्हणले अवघड काम होईल ढिबर फुट्याचं होऊन जाईल. हातपाय माती हातपाय काकडी आणि पेट मातमी असं होईल म्हणे. हा याच्याकरता यशोदेला कळवायला पाहिजे की गोपाळ छोटे छोटे धावत गेले म्हणू लागले ताईला अरे मैया जशोदा अरे मैया जशोदा लालाने व्रज रज लालाने अशा प्रकारचे व्रजरज माती खाल्ली. भगवान म्हणू लागले आई मी माती कशी असते मला माहिती नाही मी माती खाल्लीच नाही. Hari gai gai bhagavan
बोलीला वाल्मीक तैसेची करी स्वतंत्रता नाही कार्य करण्यामध्ये लीला करण्यामध्ये जरी ती हजार वर्ष राहिले वर्णन आले नाही भागवतामध्ये लग्न स्कंदामध्ये 13,000 वर्ष प्रभू राहिले ते लोकांना आणि वाल्मिकी रामायणामध्ये मात्र वाल्मिकी मुनींनी सांगितलेलं आहे 11,000 वर्ष राहिले पण असं सांगितलंय वाल्मिकी मुनींनी 11,000 वर्ष राज्य केलं प्रभू रामचंद्रांनी किती 1,000 वर्ष राज्य केलं 11,000 याच्यामध्ये फरक नाही शुक मुनी जसं सांगतात आणि वाल्मिकी मुनी जसं सांगतात ते समान आहे पण मात्र शुक मुनींनी परिपूर्ण कालावधी सांगितलेला आहे 13,000 वर्षात आणि रामायणामध्ये भागवतामध्ये देखील शुक मुनी सांगत असताना सांगताय 13,000 वर्षापैकी 11,000 वर्ष भगवान प्रभू रामचंद्रांनी आणि त्याचप्रमाणे राज्यामध्ये सांगताय 11,000 वर्ष राज्य केलं प्रभू म्हणजे सारखंच आहे फरक काहीच नाहीये सांगायचं आणि कारण असं की मर्यादा आहे राम अवतारामध्ये राम अवतार हा पूर्ण अवतार आहे तर भगवान श्रीकृष्णांचा हा परिपूर्णतम तुम्हाला सांगताय परमात्म्याने या परिपूर्णतम अवतारामध्ये चरित्र केले दशे चरित्र केले नारायणे या परिपूर्णतम अवतारामध्ये परमात्म्याने चरित्र केलं पण आणखी कोणत्या अवस्थेमध्ये केलं रंगता गोधने Thank you.
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.